नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर आपल्या एका सबस्क्रायबर ताई यांचा अनुभव शेअर करत आहे. ताईंनी सांगितलं आहे की माझं नाव अनामिका असं तुम्ही सांगू शकता. तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. ताई म्हणतात, जय गजानन श्री गजानन. ताई, महाराज यांच्याविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे. बऱ्याच वर्षापासून आमचे स्वतःचं घर माझ्या नावाचं असावं अशी इच्छा होती आणि महाराजांनी माझी ती इच्छा 2021 साली पूर्ण केली. आम्ही नवी मुंबई येथे नवे घर बुक केले. घर घेण्यासाठी अर्थातच आम्हाला बँकेकडून कर्ज घ्यावे लागले व कर्ज घेतले त्यामुळे त्याचे दर महिन्याला हप्ते भरावे लागणार होते. त्याचे टेन्शन म्हणून महाराजांना प्रार्थना केली की कर्जाचे हप्ते व्यवस्थित फेडले जाऊ द्या. त्यावेळी आम्हाला एक मुलगी होती आणि तिच्यानंतर तिला एक बहीण किंवा भाऊ असावा अशी आमच्या परिवाराची इच्छा होती. बरेच वर्ष झाले पण दुसरे मूलबाळ होत नव्हते. मी एकदा गुरुपुरुषामृत योगावर एक आसनी पारायण केले आणि शेगाव येथे जाऊन गजानन महाराजांना दुसरे मूल होण्यासाठी प्रार्थना केली. मी शेगाव येथे जाऊन प्रार्थना करून घरी आल्यावर काही दिवसातच आम्हाला नवीन बाळाची चाहूल लागली. ही आनंदाची बातमी मिळाली आणि मनात आले की किती भक्तवत्सल आहे आपली माऊली. जसे खंडू पाटील यांची इच्छा पूर्ण केली तशीच आमची देखील इच्छा पूर्ण केली. मला मुलगा झाला. पण ह्या दरम्यान म्हणजे माझ्या प्रेग्नन्सी काळात आमच्यावर एक विघ्न येऊन गेले. माझ्या मुलीला तोंडाच्या आत एक गाठ झाली. ती मोठी होत चालली होती. त्यात मेडिकल भाषेत सिस्ट असे म्हणतात. बरेच सर्जन यांना दाखवले तर त्यांनी ऑपरेशन करावे लागेल व त्याचा खर्च लाखो रुपयांचा होता असं सांगितलं. शिवाय 6 महिन्याच्या आत ऑपरेशन करणं गरजेचं आहे असं सांगितलं. शिवाय ती गाठ कॅन्सरची आहे की नाही हे देखील ऑपरेशन करून कळणार असं डॉक्टर यांनी सांगितलं. एकीकडे माझी नुकतीच झालेली प्रेग्नन्सी तर दुसरीकडे ऑपरेशनसाठी पैशांची जमवाजमव. शिवाय गाठ कॅन्सरची निघाली तर त्याचे मोठे टेन्शन आलं होतं. ह्या कठीण प्रसंगी मला माझ्या गजानन माऊलीशिवाय कोणाचाच आधार वाटत नव्हता. मी सतत महाराजांचा धावा करत होते आणि मिस्टर यांनी देखील पारायण केले आणि माऊली आमच्या हाकेला धावून आली. ऑपरेशनसाठी पैशांची जमवाजमव झाली. शिवाय ऑपरेशन देखील निर्विघ्नपणे पार पडले व गाठ देखील साधीच होती. आता मुलगी सुखरूप आहे. माझं बाळ देखील आता 1 वर्षाचं झालं आहे. मी त्या संकटकाळी महाराजांना मनापासून म्हटलं होतं की या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडलो तर शेगाव येथे दर्शनासाठी येऊ. आणि नुकतेच शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी जाऊन आले. मी ठरवलं होतं की जर मला प्रचिती आली तर अनुभवाच्या माध्यमातून रेवती चॅनलवरती शेअर करेन. ती आता तुमच्याद्वारे पूर्ण होणार आहे. रेवतीताई, तुम्ही हे चॅनल सुरू करून महाराजांची सेवाच करत आहात. कारण आमच्यासारखे महाराजांचे सेवक जसजसे एक अनुभव ऐकत जातो तसतशी आमची श्रद्धा भक्ती अधिकच दृढ होत जाते. मनापासून माऊलीची सेवा घडो हीच तिच्या चरणी प्रार्थना. जय गजानन श्री गजानन. गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा. अनुभव आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा.
आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची। आजचा प्रश्न असा आहे की महाराज यांनी भक्त भास्कर ह्यास कुत्र्याच्या विषापासून किती दिवस वाचवले। प्रश्न पुन्हा एकदा, महाराज यांनी भक्त भास्कर ह्यास कुत्र्याच्या विषापासून किती दिवस वाचवले ते सांगायचं आहे। आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे किसनलाल शेटजी, आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे। पहिलं नीलिमा देहालय, दोन ज्योत्स्ना जाधव, तीन सौपुष्पा बनसोड, चार विश्वास बनसोड, पाच संगीता शिंदे, सहा राजेश फरांदे, सात सीमा पाटील, आठ श्रीराम खुळे, नऊ अश्विनी होनमाळी, दहा संदीप सरावते, अकरा रामदास रायबोले, बारा पपिता भुरखंडे, तेरा मीनाक्षी महाजन, चौदा सविता चौगुले, पंधरा वैभव गोळे, सोळा गजानन मेहरे, सतरा रोहिणी डांगे, अठरा अरुणा घोडे, एकोणीस मंगला टिकले, वीस कुसुम पडवळ, एकवीस विद्याधर जावडेकर, बावीस सुरेश तिबडेवाल, तेवीस रमेश काळे, चोवीस विद्या वानखेडे, पंचवीस मधुकरराव चौधरी, सव्वीस अमृता बेडेकर, सत्तावीस उर्मिला दामले, अठ्ठावीस रेखा अहिरराव, एकोणतीस जया आंधळे, तीस नेहा नरेदी, एकतीस जया डोळस, बत्तीस वैशाली देवधर, तेहतीस सुवर्णा पवार, चौतीस मंगेश पुरी। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच जास्तीत जास्त सहभाग घेत रहा आणि बरोबर उत्तरं देत रहा। त्याचबरोबर जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक इंस्टाग्राम तसंच आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते।